महाविकास आघाडीमधील मंत्री नवाबभाई मलिक हे एका महिलेची माध्यमांसमोर कौटुंबिक विषयाबाबतची बदनामी करताना आपल्याला दिसतात. हे काजी खरं बोलतायत की तिच्याजवळ असलेली कागदपत्र खरी आहेत याची शहानिशा न्यायालयीन प्रक्रियेमधून होऊ शकते, परंतु अशा पद्धतीने एका महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा बाजार मांडण्याचा, माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नवाबभाईंना कोणी दिला? खरं तर एका ट्विटवरून गुन्हा दाखल करणारे सन्माननीय मुख्यमंत्री सुद्धा सरेआम एका महिलेची वैयक्तिक अशा पद्धतीने माध्यमांसमोर होणारी बदनामी ऐकताना बघताना सुद्धा गप्प कसे काय? यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ज्या पद्धतीने काँग्रेसी वृत्तीने साम दाम दंड भेद वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीमध्ये हरवलं होतं, तीच काँग्रेसी प्रवृत्ती ज्या ज्या वेळेला सत्तेवर येते त्या त्या वेळेला दलित आणि शोषित यांच्यावरती अन्याय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.